नमस्कार, अंकिता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथं दाखवणार आहे अनारसेंचं पीठ कसं करायचं ते. त्यासाठी मी इथं आहेत ना 1 किलो तांदूळ घेतलेत. आता हे तांदूळ आहेत ना, आधी आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता मी आणखी थोडं पाणी टाकून आणखी धुवून घेणार आहे एकदा. आणि इथे तुम्ही आहे ना भाकरीनं जे वापरता ना तांदूळ, ते घ्यायचे आहेत अनारसेंच्या पिठासाठी आपल्याला. व्यवस्थित आपल्याला स्वच्छ आहेत ना धुवून घ्यायचे आहेत आधी हे. आता यातला आहे ना मी पाणी काढून घेते. हे बघा, तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये आहे ना आपण टोप भरेल इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे आपलं. हे बघा, इथे मी आहे ना हा आपल्या तांदळांच्या वरती पाणी येईल ना इतपत मी पाणी घालून घेतलेलं आहे यामध्ये. आणि आपल्याला हे तांदूळ आहेत ना 3 दिवस असेच आपल्या पाण्यामध्ये भिजून ठेवायचे आहेत. पण आहे ना दररोज सकाळी आपण पाणी बदलवायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या तांदळांना जास्त वासही येणार नाही आणि चांगले ते आंबटही होतील. तांदूळ पाण्यात ठेवून आहेत ना आपले 3 दिवस झालेले आहेत आणि हा आजचा 4th दिवस आहे. आता हे ना याच्यातलं पाणी आपण काढून घेणार आहोत. आधी त्यानंतर यामध्ये ना आणखी थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं मिक्स करून आहे ना पुन्हा हा पाणी आपण काढून घेणार आहोत. हा देखील पाणी आपण काढून घेणार आहोत. आता आपले तांदूळ आहेत ना आपण या कपड्यामध्ये काढून घेणार आहोत. इथं खाली मी चालण ठेवलं आहे, त्याच्यावरती हा कपडा टाकून घेतला आहे. आता या तांदळांचं सर्व पाणी निघण्यासाठी आहे ना आपण याच्यामध्ये हे टाकून घेणार आहोत तांदूळ. आणि यातलं पाणी निथळलं ना की पंख्याच्या खाली जेमतेम 1 तासासाठी आपल्याला हे तांदूळ पसरवून ठेवायचे आहेत. त्यानंतर आहे ना याला आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, तांदूळ आहेत ना मी साधारण 1 तास पंख्याखाली सुकावून घेतलेले आहेत आणि जास्तही नाही आपल्याला सुकवायचे आहेत, थोडे दमट दमट असेच ठेवायचे आहेत. आता हे तांदूळ आहेत ना मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. तांदूळ आहे बघा मी असे बारीक वाटून घेतलेत मिक्सरला. आता येत ना आपण चालणीने चालून घ्यायचं आहे, म्हणजे कुठे एखादा अख्खा दाणा असेल ना तो चालणीच्या ह्याच्याने आपल्याला साईडला होऊन जाईल. बघा एवढी अशी आपली भरड निघलेली आहे. ही परत आहे ना आपण आपल्या मिक्सरमध्ये टाकून आहे ना पुन्हा हिला वाटून घेणार आहोत. यामध्ये आहेत ना आपल्याला आणखी तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि असंच पीठ सर्व व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपलं. हे बघा, मिक्सरला आपलं पीठ मी बारीक करून घेतलेलं आहे हा. आता याच्यामध्ये आहे ना आपण गूळ आणि इथं मी वेलची पावडर घेतले 2 चमचे, ते टाकून घेणार आहे मी. गूळ आम्ही आहे ना 1/4 कप घेतलेला आहे, पण याच्यामध्ये जेवढा आपल्याला लागेल ना तेवढाच आपल्याला टाकून घ्यायचं आहे, कारण आपल्याला जास्त पातळ देखील गोळा नाही करून ठेवायचं. त्याच्यामध्ये लागेल ना तसं मी गूळ टाकत जाणार आहे आणि आपल्याला आहे ना एक गोळा करून घ्यायचा आहे याचा व्यवस्थितपणे.
हे बघा आपल्या पिठामध्ये आहे ना, आपण आता गुळ मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित असा. आता हा पीठ आहे ना आपण आपल्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून देणार आहोत. 7 ते 8 दिवसांसाठी आपल्याला हा पीठ आहे ना असंच ठेवून द्यायचं आहे. 7 ते 8 दिवस जर हा पीठ आपण डब्यामध्ये ठेवला ना, तर हा चांगला आंबेल आणि पीठ आहे ना चांगला फुलून येईल आणि त्याच्या अनारसे खूप छान होतील. आता हा आहे ना मी डब्यामध्ये ठेवते. बघा असं गोला करून आहे ना आपल्याला स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचं. आपल्या पिठाचा गोला आहे ना मी आपल्या डब्यामध्ये असं ठेवून दिलेला आहे. आता हा 7 ते 8 दिवसासाठी आहे ना याला आपण असंच ठेवून द्यायचं आहे. जर गर्मी ज्या ठिकाणी असेल ना, एक तर फ्रीजवर ठेवा किंवा छोटा ब्लँकेट वगैरे असेल ना, तर त्याच्याने हा डब्बा आहे ना पूर्ण कवर करून ना व्यवस्थित ठेवून द्या. त्याच्याने आपला पीठ आहे ना चांगला आंबेल. हे बघा किती मस्त असं आपला पीठ आता झालेला आहे. आता याचे आहेत ना आपण अनारसे काढणार आहोत. आणि जर आपल्याला अनारसे कमी काढायचे असतील आणि पीठ आपला राहिला असेल ना, तर हा पीठ वर्षभर फ्रीजमध्ये देखील राहू शकतो. याला आहे ना आपण फक्त पॅक जो आपला डब्बा असेल ना, त्यामध्ये आहे ना फ्रीजमध्ये व्यवस्थित झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. हा पीठ वर्षभर आपण ठेवू शकतो. आता याचे आहे ना आपण अनारसे काढून घेऊया. अनारसे काढण्यासाठी आहे ना मी या प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करणार आहे. किंवा तुम्ही जी आपली दुधाची पिशवी असते ना ती घेतलीत ना तरी चालेल. आता ही माझ्याकडे होती म्हणून मी कापून घेतलेली आहे. इथं आहे ना मी हा तेल तापायला ठेवलेला आहे आणि ही खसखस घेतली आपली थोडी. आधी आपण आहे ना आपल्या पिशवीला थोडं तेल लावून घेणार आहोत. आणि तेल इथं आहे ना आपल्याला जास्त नाही तापवायचं आहे, थोडं असं मीडियम तापून घ्यायचं आहे. नाही तर आपले अनारसे आहेत ना आतून कच्चे राहतील आणि वरून फक्त करपतील. हे बघा प्लॅस्टिकच्या पिशवीला आता मी आहे ना तेल लावून घेतलेलं आहे. याच्यावर आहे ना मी खसखस टाकून घेणार आहे आता थोडी. आणि हे आपलं पीठ आहे ना ते घेणार. एवढा असं गोला घ्यायचा आहे आपल्याला. आणि या गोल्याला आहे ना आपलं खसखस व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे आधी. त्यानंतर आहे ना असं पसरवून घ्यायचं आहे हाताला थोडं तेल लावून. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला जसे आकाराचे पाहिजे असतील, मोठे पाहिजे असतील, छोटे पाहिजे असतील, त्या आकाराचे तुम्ही इथे अनारसे काढू शकता. बघा एवढा अशा आकाराचा मी इथे अनारसा काढून घेतलेला आहे. हा पसरवून घेतलेला आहे हा पीठ आपल्या पिशवीवर. आता हा आहे ना आपण आपल्या तेलामध्ये टाकून घेणार आहोत. आणि खसखस लावलेली साईड आहे ना आपल्याला वरतीच ठेवायची आहे. आणि गॅस आपल्याला इथं बारीकच ठेवायचा आहे. आता आपण अनारसे बनवून घेऊया. इथं आहे ना मी तेल तापायला ठेवलेलं आहे. त्यानंतर इथं मी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे कापून. जर आपल्याकडे दुधाची पिशवी असेल ना तर ती घेतलीत ना तरी चालेल. आता ही माझ्याकडे होती ना प्लास्टिकची पिशवी, ती मी कट करून घेतलं आहे. त्यानंतर इथं मी खसखस घेतले ही थोडी आणि थोडं तेल लावून तेल घेतलं आहे हा आपल्या पिशवीला लावण्यासाठी. आता आपण आपला अनारसं करून घेऊया. इथं पिशवीला आहे ना थोडं आधी तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर त्याच्यावर आहे ना खसखस टाकून घेणार आहोत आपण. आणि आता आहे ना पिठाचा आपण थोडा छोटा असा गोला करून घेणार आहोत. साधारण एवढा असा घ्यायचा आहे आपल्याला गोला. आणि या गोल्यावर आहे ना खसखस आधी व्यवस्थित चिकटवून घ्यायचे आहे आपल्याला. आणि याला आहे ना आता आपण पसरवून घेणार आहोत हाताच्या सहाय्याने. आपल्याला जेवढा मोठा आकार हवा असेल, छोटा आकार हवा असेल ना, त्या आकाराचे आपण इथं अनारसे काढून घेणार आहोत. आता असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आपल्याकडे. कुठेही जाड नाही ठेवायचं आणि पातळ देखील नाही करायचं एकदम आपल्याला इथे.
मीडियम असा याच्यावर आपल्याला आपला अनारस करून घ्यायचा आहे. बघा एवढा असा मी अनारस आता करून घेतलेला आहे. आपला तेल तापलेला आहे का नाही पण चेक करू. तेल देखील आपलं आता तापलेलं आहे. आता यामध्ये ना हा मी अनारस सोडून घेते आणि इथं तेल आहे ना आपल्याला एकदम उकलवून पण नाही घ्यायचं आहे आणि एकदम असं मंद गॅसवर आहे ना आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे तेल आहे ना आपल्याला कमीच तापवायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये अनारसे सोडायचे आहेत आणि खसखस लावलेली साईट आहे ना ती आपल्याला वरती ठेवायची आहे आणि मग अनारसे सोडायचे आहे. आपोआप असा वरती येईल आपला अनारस. तेल तापलं ना तसा अनारस आपला वरती येऊन जाईल. त्याच्यामुळे तेलात टाकले आहे ना आपण लगेच नाही त्याला कालथीने किंवा आपल्या जे काही आपल्याकडे असेल चमचा असेल कालथी असेल त्याच्याने लगेच नाही आपण याला घाटलणार. थोडा वेळ त्याला आपण तसंच ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आहे ना आपण दुसरा अनारस काढून घेऊया. तसंच आपण दुसरा देखील काढून द्यायचा आहे. त्याच्यानंतर हा पिठाचा गोळा. खसखस आहे ना सगळ्याकडे व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या पूर्ण अनारसाच्या वरच्या साईडला अशी खसखस लागून जाईल. हा आहे ना आता आपण पसरवून घेऊया. आता हा तेलात टाकलेला अनारस आहे ना याच्यावर आहे ना आपण असं तेल टाकून घेणार म्हणजे जेणेकरून यांना सर्व व्यवस्थित त्यांना शिजून जाईल. हे बघा कसं मस्त असं वरती आलेलं आहे आपला अनारस. आता याच्यावरती आहे ना आपण तेल टाकायचं आहे असं टाकत राहायचं आहे. साईड आहे ना आपल्याला पलटी नाही करायची आहे अनारसाची आपल्या. याच्यावरती आहे ना असंच आपण तेल टाकत राहणार आणि गॅस इथं आपल्याला आहे ना बारीकच ठेवायचं आहे. बघा असं तेल टाकत राहायचं आहे. नाही तर आहे ना अजिबात आपल्याला गॅस मोठा नाही करायचा आहे. बारीक गॅसवर असंच आहे ना याला तेल टाकत आहे ना व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. हे बघा एका साईडला आता आपला व्यवस्थित इथं झालेलं आहे. आता या साईडला पण ना तेल सोडून व्यवस्थित शिजवून घेऊया. त्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल इथं आहे ना आपल्याला जास्तही नाही तापवायचं आहे. बारीक गॅसवर जेवढा असेल ना आपल्याला त्या हिशोबानेच आपल्याला याच्यामध्ये अनारसे सोडायचे आहेत.
बघा जर असं तेल सोडायला नसेल भेटत ना तर हा दुसरा चमचा घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर हा अनारस आहे ना, ज्या साईडला आपल्याला कच्चा वाटत असेल ना असं क्रॉस पकडायचं आणि त्याच्यावरती आपल्याला तेल टाकत राहायचं आहे. असं केलं तरी सोपं पडेल. बघा आपला अनारस आता झालेला आहे, त्याच्यावर आपण तेल काढून घेऊया आता व्यवस्थित थोडं. हे बघा किती मस्त असं आपला अनारस इथे झालेला आहे. आता आम्ही काढून घेते. आणि हा आपला दुसरा अनारस आहे तो देखील याच्यामध्ये टाकून घेते मी. हे बघा असेच आहेत ना, मी आता आपले बाकीचे अनारसे देखील करून घेते आणि तुम्हाला नंतर दाखवते. हे बघा इथं आपले सर्व अनारसे आहेत ना ते तळून झालेले आहेत. आणि बघा किती सुंदर असे आपले अनारसे झालेले आहेत इथे. तुम्ही असे अनारसे एकदा नक्कीच बनवा. जर ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.